सोलापूर महानगरपालिकेच्या भूमि व मालमत्ता विभागाने महानगरपालिकेच्या जागेवर 16 खाद्यपदार्थ विकणाऱ्या गाड्यांच्या जागेसाठी ऑफलाइन लिलावाची प्रक्रिया मंगळवारी पार पाडली. सोलापूर महानगरपालिकेच्या भूमि व मालमत्ता विभागाने हवामान खात्याचं कार्यालय आणि शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय या दोन्ही मधील रस्त्यालगत महानगरपालिकेच्या जागेवर 16 खाद्यपदार्थ विकणाऱ्या गाड्यांच्या जागेसाठी ऑफलाइन लिलावाची प्रक्रिया राबवली. एका खाद्यपदार्थ विकणाऱ्या गाड्याला कमीत कमी दरमहा 1266 रुपये इतकं भाडं ठेवण्यात आलं होतं. हा ऑफलाईन लिलाव मंगळवारी सकाळी 11 वाजता सुरू झाला. या जागेमध्ये एक जागा दिव्यांगासाठी आरक्षित ठेवण्यात आली होती. तिला 6400 रुपये इतका दर आला. या लिलाव प्रक्रियेत एकूण 113 लोकांनी सहभाग घेतला. यामध्ये 14 दिव्यांग होते. सर्वात जास्त बोली 11500 रुपये इतकी लागली. महानगरपालिकेला वार्षिक 2,22,816 रुपये इतकं उत्पन्न अपेक्षित असताना लिलाव प्रक्रियेमुळं आता वार्षिक 14,86,100 रुपये इतकं उत्पन्न प्राप्त होईल अशी माहिती सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील यांनी दिली. याआधी सुद्धा आपण स्ट्रीट बाजारचा लिलाव घेतलेला होता. आता आपल्या इथं 16 ज्या आहेत त्या जागा तुम्हाला दिसत आहेत. त्या 16 जागांसाठी आपण लिलाव पुकारतो. त्या ज्या जागा आहेत त्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांसाठी आहेत. त्यातला सुरुवातीचा जो पहिला गाळा आहे तो आपण दिव्यांगांसाठी आपण स्ट्रीट बाजारमध्ये सुद्धा आपण पहिल्यांदाच दिव्यांगांसाठी आपण राबवून ठेवलो. त्याप्रमाणे सुरुवातीचा जो गाळा आहे त्याच्यासाठी जी जागा जी बोली आहे ती दिव्यांगांसाठी लागेल. जे काही असतील त्यांनी दिव्यांग जे असतील त्यांनी सुरुवातीला बोली बोलावी आणि उर्वरित जे 15 आहेत 15 जागा त्याच्यासाठी सर्वांसाठी खुले आहे. त्यावेळेला सर्व लोकांनी मधली जी बोली आहे ती पुकारावी. फुटबॉल फक्त आपण प्रथमदा दिव्यांगांचा पहिला 1 नंबरचा जो स्लॉट आहे तो चालू करणार आहे. त्यानंतर बाकीचे नंबर वाईज चालू केल्यानंतर त्यांनी बोली बोलायची आहे. कुठल्या पद्धतीने बोलायच्या आता अधिकारी सांगतील. पण मी सर्वांना कळवण्याची विनंती करतो हे आता 16 प्रायोगिक तत्वावर आपण चालू करतोय. त्याला मी दिलो आहे पण माझं मानस आहे इथूनही पुढे वाढलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीचं कॉम्पिटिशन झालं पाहिजे. कॉम्पिटिशन मीन्स तुम्ही असं घेऊ नका की आपण 10-15 हजारला जातो असं गृहित न करता आपल्याला परवडते का नाही याच्याकडे जास्त लक्ष द्या.